सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं महापालिकेकडे करण्यात आली. मोकाट जनावरांमुळे अनेक नागरिक जखमी झालेले असून अनेक नागरिकांचे अपघात देखील झालेले आहेत. या सर्व समस्येला सोलापूर महानगरपालिकेचा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणारा विभाग जबाबदार असून ते पैसे खाऊन जनावरे शहरात फिरू देतात व पकडलेले जनावरे पैसे घेऊन सोडून देतात. त्यामुळे कडक कारवाई करून सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा शिवसेना संबंधित विभागाच्या कार्यालयात शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तरी कृपया सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या निवेदनाद्वारे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उत्तर विधानसभा शहर प्रमुख महेश धाराशिवकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनी महापालिका प्रशासनास दिला. यावेळी रमेश पुकाळे, संदीप बेळमकर यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी, माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर, संदीप बेळमकर आमच्या सहकार्याने मचिंद्र गोलप यांना एक निवेदन दिलेलं आहे. हे ते निवेदनाचा विषय असा आहे की जे मोकाट फिरणारे जनावर आहेत, पण ते मोकाट फिरणारे जनावर नसून त्यांचे मालक आहेत, ते मालकांना सवय लागलेली आहे की आपले जनावरं रस्त्यावर सोडून द्यायच्या, फक्त दूध पिळण्यासाठी फक्त बोलून घ्यायचं, अशा पद्धतीनं हे या भागातील जनावरांच्या मालकाचं काम आहे. परंतु अतिक्रमण, महापालिकेच्या अतिक्रमणाने कुठल्याही जनावराला पकडून घेत नाही. पकडून नेलं तर सुद्धा त्यांच्या लागेमध्ये असतात, 2 मिनिटात सोडून देतात. त्यामुळं अनेक लोकांचे ॲक्सिडेंट ह्या मोकाट जनावरामुळे होत आहे आणि भाजी विक्रेत्यांना याचा प्रचंड त्रास आहे. मी एक आयुक्तांना, उपायुक्तांना एक विषय सांगितला की अनेक जे महापालिका रस्ते आहेत त्या रस्त्यावर जनावरं बांधून म्हणजे पूर्ण रस्ताच कॅप्चर केलेला आहे. त्यामुळे ही महापालिकेच्या अतिक्रमणचे अधिकारी कुठेही फिरत नाहीत. नळेपेठ असू द्या, चाटी गल्ली असू द्या, सराफकटा असू, जे जे महत्त्वाचे बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठेमध्ये प्रचंड अतिक्रमण आहे. सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडे मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे. असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलं आहे. परंतु या सगळ्याचं खूप असं व्हायला लागला प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत. काही लोकांचे हातपाय मोडलेत, काही लोक जखमी झालेत. त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं. आणि या सर्व प्रकाराकडे महापालिका डोळे झाकून बसलेली असल्याकारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र घोलप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाट जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही. व या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज 10 ते 15 हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. परंतु शिवसेना या प्रकरणावर आवाज उठवल्याशिवाय कदापि गप्प बसणार नाही.